गुड आफ्टरनून टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पेज नंबर नाईन रिया इन द सिटी बघा मुलांनो हे चित्र पहा हे देखील मोठ्या शहराचे आहे शहरामध्ये उंच उंच इमारती असतात शहरात वाहनांची कोंडी होते वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी शहरात ट्रॅफिक पोलीस असतात मोठ्या मोठ्या रस्त्यावर उड्डाणपूल असतात कारखाने असतात शहरातील जीवनशैली खेड्यापेक्षा खूप वेगळी असते नाव वी आर गोईंग टू आवर टॉपिक रिया इन द सिटी पार्ट वन बघा मुलांना रिया आपल्याला काय सांगते हे आपल्याला आता बघायचं आहे हाय आय ॲम रिया नमस्कार मी रिया आहे आय लिव्ह इन अ बिग सिटी मी एका मोठ्या शहरात राहते देर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स इन अवर सिटी आमच्या शहरात मोठ्या इमारती आणि रुंद रस्ते आहेत बसेस कार्स बाईक्स देअर अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी बस मोटार गाड्या मोटारसायकली शहरात वाहनांची खूप रहदारी असते देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस माझ्या घराजवळच एक दुग्धालय आहे उई बाय मिल्क फ्रॉम अ डेरी आम्ही त्या दुग्धालयातून दूध विकत घेतो आपण पण जातो की नाही दुकानामध्ये दूध विकत आणायला मग आपल्याला दूध कशात देतात पाऊचमध्ये देतात हो की नाही वी गेट द मिल्क इन ए पाऊच आम्हाला ते दूध पिशवीतून मिळते पाऊच म्हणजे पिशवी छोटीशी इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस ते छान आणि बर्फासारखे थंड असते बघा विद्यार्थी मित्रांनो रिया इन द सिटी पार्ट वनमध्ये हे थोडंसं शहराचं वर्णन आहे तेच आपण पाहिलं होतं प्रिया इन द व्हिलेज त्यामध्ये एकदम खेड्याचं वर्णन केलेलं होतं प्रिया दूध कुठून आणत होती दाजी काकांकडून आणत होती हो की नाही ते दूध कसं होतं नाईस अँड फ्रेश अँड वॉम बरोबर आहे की नाही तसंच हे एका शहराचं वर्णन आहे हे, हे समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता मी त्याचे तुम्हाला हार्डवर्ड्स दिलेले आहेत ते तुम्ही वाचायचे आणि लिहायचे आणि पाठ करायचे छान बघा सिटी शहर बिल्डिंग बी यू आय एल डी आय एन जी एस बिल्डिंग्स म्हणजे इमारती रिक्षा आर आय सी के एस एच ए डब्ल्यू रिक्षा तुम्हाला माहिती की नाही ॲटो म्हणजे रिक्षा फ्लायओव्हर म्हणजे उड्डाणपूल बसेस म्हणजे बसगाड्या सायकल दुचाकी बाईक्स मोटरसायकल बर्ड्स म्हणजे पक्षी हर्डिंग म्हणजे जाहिरातीचा फलक असं रोडवर नाही का मोठी जाहिरात लावलेली असती हो की नाही त्याला हर्डिंग म्हणतात स्काय स्क्रेपर म्हणजे उंच इमारत डॉग म्हणजे कुत्रा डेरी म्हणजे दुग्धालय समजलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा आता पुढे काय आहे एरोप्लेन म्हणजे विमान न्यूजपेपर स्टॉल म्हणजे वर्तमानपत्राचे छोटे दुकान हे जे चित्रामध्ये आपल्याला आहे की नाही ते आपण इथे लिहिलेलं आहे व्हेजिटेबल शॉप भाजीचे छोटे दुकान फ्लोरिस्ट म्हणजे फुले विकणारा ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक व्यवस्था करणारा पोलीस अ बलून इन द स्काय आकाशातील फुगा बघा विद्यार्थ्यांनो हे हार्डवर्स आहेत अर्थात हे कधी कधी तुम्हाला सोपे जात असतील पण तरी तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आहेत समजलं तुम्हाला रिया इन द सिटी व्हेरी गुड आता ते तुम्ही वाचायचा प्रयत्न करायचा